हाय फ्रेंड्स, आज आपण आपला जो विषय आहे विषय सहकार मीन्स कोऑपरेशन या विषयाच्या मित्रांनो प्रकरण नंबर 2 ला मित्रांनो आपण सुरुवात केली होती. प्रकरण नंबर 2 चं नाव आहे सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार. मित्रांनो या प्रकरणामधील आपण आता पुढच्या पॉइंटला सुरुवात करून पुढच्या पॉइंटचं मित्रांनो नाव आहे सचिवाचा सहकारी संस्थेच्या निबंधकाबरोबरचा पत्रव्यवहार. पुढचा पॉइंट काय आहे सचिवाचा सहकारी संस्थेच्या निबंधकाबरोबरचा पत्रव्यवहार. मित्रांनो आपण मागील 7 ते 8 आठवड्यापासून पत्रलेखन शिकतो आहे, त्यामध्ये मित्रांनो आपण जे दोन्ही प्रकारचे पत्र शिकलो होते ते व्हिडिओ तुम्ही बघित नसाल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो आता आपण आपला पुढचा पॉईंट जो आहे त्यातलं जे पहिलं पत्र आहे नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबतचे पत्र. मित्रांनो आता आपण ते समजून घेऊया. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण जी काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न समजून घेऊया आणि मग आपलं जे मूळ जे पत्र आहे त्या पत्राला सुरुवात करूया. नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत, नियोजित सहकारी संस्था त्यासाठी नाव राखून ठेवायचं म्हणजे समजा आपल्याला एखादं नाव जर पाहिजे असेल तर ते नाव बुक करून ठेवायचं. राखून ठेवणे म्हणजे काय, रिझर्व करून ठेवणे, त्याबाबतचं मित्रांनो पत्र आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तर मित्रांनो आपलं जे आता पत्र असताना आहे नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबतचे पत्र, तर हे जे काही पत्र आहे मित्रांनो हे पत्र तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केलं गेलेलं आहे. तर बघा समजून घेऊ आपण. बघा त्या तुमच्या बॉर्डरच्या मधोमध आहे नियोजित विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित, नियोजित विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित 40 नवी पेठ शास्त्री मार्ग पुणे, पुण्याचा पिनकोड आहे 411-030. त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या त्या पत्राच्या उजव्या बाजूला दिनांक आहे, दिनांक 5 ऑगस्ट 2019. म्हणजे मित्रांनो हे पत्र कधी लिहिलं आहे, 5 ऑगस्ट 2019, पण तुम्ही कधी लिहायचं आहे ज्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे त्या दिवशी पत्र लेखन लिहायचं आहे. त्यानंतर दूरध्वनी क्रमांक बघा डाव्या बाजूला, दूरध्वनी 020-25-21-66-22, 020-25-21-66-22. त्याच्या खाली आहे जावा क्रमांक, जावा क्रमांक काय म्हणजे R-09-2019. आता मित्रांनो मी तुम्हाला जावा क्रमांक प्रत्येक व्हिडिओ मी सांगतो, जे काही 2019 आहे त्या सालचं वर्ष जे काही 9 आहे 9 तो तुमचा पत्राचा जावा क्रमांक आहे. तुम्ही अंदाजाने 1 ते 100 मधला कोणताही क्रमांक तिथे टाकू शकता. त्याच्या खाली बघा काय म्हणले, प्रति माननीय जिल्हा उपनिबंधक, प्रति माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुख्य प्रशासकीय इमारत, सहकारी संस्था मुख्य प्रशासकीय इमारत पुणे 411-030. त्याच्यानंतर विषय आहे नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत, विषय काय आहे नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत. त्याच्यानंतर मित्रांनो खाली आहे, आता मित्रांनो हे पत्र काय कोणत्या संदर्भावर बनवलेलं नाही म्हणून याला संदर्भ नसणार आहे. पुढे बघा काय म्हटले, माननीय महोदय आपण दिनांक 25 जुलै 2019 रोजी पत्र KPJ 512 नुसार, KPJ 512 नुसार आमच्या नियोजित पतसंस्थेत बँकेत खाते सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काय म्हणले बघा, आपण दिनांक 25 जुलै 2019 रोजी पत्र क्रमांक PJ 512 नुसार आमच्या नियोजित पतसंस्थेत बँकेत खाते सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आम्ही महिन्याभरात आवश्यक भागभांडवल जमा केलेले आहे, आम्ही महिन्याभरात आवश्यक भागभांडवल जमा केलेले आहे. आम्ही संस्थेची नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली असून त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबीची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. आता मित्रांनो ती परवानगी कधी दिली, तुमचं पत्र आहे 5 ऑगस्टचं, परवानगी दिली 25 जुलैला, म्हणजे साधारण 10-11 दिवस आधी. मग तुम्ही जे काही तुमचं पेपरची तारीख असणार आहे त्याच्या 10-11 दिवस आधी तुम्ही इथं तारीख टाकायची आहे. काम सुरू आहे नियोजित सहकारी पतसंस्थेस विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित असे नाव देण्याबाबत, कोणतं नाव राखून कोणतं नाव ठेवायचं बघा, नियोजित सहकारी पतसंस्थेस विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित असे नाव देण्याबाबत प्रवर्तकाचे एकमत झाले असून या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येते की आमच्या नियोजित पतसंस्थेसाठी विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित हे नाव कृपया राखून ठेवावे, ही नम्र विनंती. म्हणजे दुसरी कोणती संस्था असेल त्यांना हे नाव देण्यात येऊ नये, हे नाव आमच्या संस्थेसाठी राखून ठेवावे असं म्हणताय. विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित हे नाव राखून ठेवावे, ही नम्र विनंती. त्याच्या खाली आहे बघा कळावे, त्याच्या खाली काय कळावे. आणि मित्रांनो त्याच्या
उजव्या बाजूला असणार आहे आपला विश्वासू, आपला आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू श्रीमती शुभदा प्रसाद जोशी. कोण आहे आपली विश्वासू? श्रीमती शुभदा प्रसाद जोशी, मुख्य प्रवर्तक. आता मित्रांनो हे कोण आहे? मुख्य प्रवर्तक. आता मित्रांनो तुम्हाला इथून समजलं असेल की जे काही नाव आहे, समजा आपण एखादं नाव ठरवलं, समजा मी नाव ठरवलं ABCD ही संस्था, समजा जनरली ते नाव राखून ठेवायचं की हे नाव कोणाला देण्यात येऊ नये यासाठी मित्रांनो हे लेटर, हे पत्र तयार केलेलं होतं. तर मित्रांनो आपण हे पत्र समजून घेतलं. तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.